नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ना बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत. तर मी बॅकपार्ट जो आहे तो कट करून घेतला आहे, मेन फॅब्रिक अस्तर. आणि आपण इथे ना कॉन्ट्रास्ट कलर, हा जो आहे ना साडीचा कलर आहे मोरपंखी, आणि रेड कलरचा ब्लाऊज आहे. तो साडीच्या कलरमधलं थोडंसं कापड मी काढून घेतलं आहे, ज्याचा पॅटर्न आपण तयार करणार आहोत. शोल्डर 5.5 घेतला आहे, मुंडा आपल्या छातीप्रमाणे चाट दिला आहे त्याप्रमाणे. त्यानंतर छातीचा 4 भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा 4 भाग पुढे 2.5 इंच, म्हणजे पाठीमागे 1 टक्स जातो 1 इंचाचा, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. गळा रुंदी 2.25 इंच घेणार आहे डीप नेक असल्यामुळे. त्यानंतर गळ्याची उंचीमध्ये 1/2 इंच प्लस करायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. चौकोन तयार केल्यानंतर मी साधा आपला सिंपल गोल गळ्याचा आकार इथे देतीये, आणि तो अस्तरवरती आपल्याला आहे तसा फक्त अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे. आधी आपल्याला ह्या गोल गळ्याला छान फिनिशिंग देऊन घ्यायची, आणि त्यानंतर पॅटर्न तयार करणार आहोत. तर मेन फॅब्रिक मी सरळ बाजूवरती ठेवली आणि त्यावरती अस्तर ठेवलं आहे. तिन्ही बाजूला पिणा लावून घेतल्यात, आणि आता जो गळा आपण कट केलेला आहे त्या गळ्याच्या कडेने 1/2 इंच शिलाई मार्जिन कव्हर करायचं आणि टिप टाकून घ्यायची. टिप टाकून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा जो गळ्याचा भाग आहे तो कट करून घेतला. व्यवस्थित नॉचेस द्यायचे, जिथे शिलाई दिली ती शिलाई कट होता कामा नये, नॉचेस फक्त बाहेर द्यायचे. त्यानंतर हे ओपन करायचं आणि ह्याला दापटीप द्यायची अशा पद्धतीने, दोन्ही बाजूला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही बाजूला वेगवेगळे करून पुन्हा हे सरळ करून घ्यायचं आणि वरून एक दापटीप द्यायची. हे झाल्यानंतर आता पुन्हा मी मेन फॅब्रिक उलटं करून घेतलं, अस्तरवरती घेतलं आणि बॉटमला परत 1/2 इंच शिलाई टाकून आपल्याला बॉटम कव्हर करायचं आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर काय होतं, अंडरग्राउंड तर शिलाई होतेच, प्लस आपल्याला एक्स्ट्रा त्याला कमरपट्टी वगैरे लावायची गरज नाही पडत. आता हे उलटवून घेतलं आणि बॉटमला पण छान अशी दापटीप वरून द्यायची, जेणेकरून अस्तर बाहेर दिसणार नाही आणि फिनिशिंग पण छान येतं. आता त्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट आहे अस्तर, तो आपण व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत, आणि मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा उरलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर आता आपण पॅटर्न तयार करण्याच्या अगोदर टक्स टाकून घ्यायचे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्लाऊजची उंची जास्त असेल तेव्हा 4.5 इंचाचा टक्स टाकायचा. आता तयार उंची 14 आहे, त्यामुळे मग मी 4.5 इंचाचा इथे टक्स घेतलेला आहे. टक्स टाकून हा पार्ट रेडी आहे. अशा पद्धतीने आपण गोल गळा घेतलेला आहे. आता हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक जे उरलं आहे, तर ते फॅब्रिक मी जवळजवळ 4 इंच रुंदीचं कट केलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे 2 आणि 2 डबल झालेलं आहे. आता हे मी मधून कट करून घेणार आहे, म्हणजे 2 इंचाची एक स्ट्रीप तयार होईल अशा पद्धतीने. आणि आता ती आपल्याला फोल्ड करायची आणि अगदी कडेने 1/2 इंच शिलाई मारून व्यवस्थित उलटवून घ्यायची. ही अगदी एक नॉट तयार केल्यासारखी नॉट तयार केली आहे मी. छान उलटवून घ्यायची, तर जवळजवळ ही 1/2 इंचाची तयार झालेली आहे. तर दुसरा जो 2 इंचाची पट्टी होती ती पण मी स्टिच करून घेतली, कारण आपल्याला भरपूर स्ट्रीप लागणार आहे. तर साधारणतः अशा पॅटर्नसाठी तुम्हाला जर एक्स्ट्रा फॅब्रिक हवं असेल तर ते साडीतन जर तुम्ही काढणार असाल तर 4 इंच रुंदीचं तरी तुम्ही ॲटलीस्ट 4.5-5 इंच रुंदीचं तुम्ही काढणं गरजेचं आहे. आता ह्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत, याला मी छान इस्त्री करून घेणार आहे. इस्त्री केल्यानंतर सुंदर असं फिनिशिंग येतं. बघा दोन्ही पट्ट्यांना मी छान इस्त्री केली. कशी केली आहे, ज्याचा जो जॉईंटचा भाग आहे तो खालच्या बाजूला येईल आणि वरच्या बाजूला प्लेन येईल, अशा पद्धतीने मी ह्याला इस्त्री केली आहे. आता आपण काय करणार आहोत, 2 किंवा 2.25 इंचाचे आपल्याला इथे ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत.
तर मी साधारणतः 2-2.25 इंचाच्या अंदाजे मी ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही अंदाज घ्यायचा की तुम्हाला पॅटर्न तयार किती इंचाचा हवा आहे, त्या पद्धतीने ह्या पट्ट्या कट करायच्या. तर या सगळ्या पट्ट्या मी कट करून घेतल्यात आणि एक साईडला बघा तर गळ्याच्या बाजूने आपण जोडायला सुरुवात करतो आहे. तर 1/4 इंच फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या बाजूने त्या जोडून घ्यायच्यात. पण बघा, आधी मी व्यवस्थित 1/4 इंच अंतर सोडून सगळ्या तयार केलेल्या पट्ट्या आपल्याला पुरत आहेत का हे चेक केलं. अदरवाईज काय करायचं की 2 पट्टीमधलं अंतर तुम्हाला जर वाढवायचं, जर तुम्हाला पट्ट्या कमी पडत असतील तर मग तुम्ही 1/2 इंच पण करू शकता, 1 इंच पण करू शकता. तर माझ्याकडे भरपूर पट्ट्या आहेत, कापड जास्त होतं, त्यामुळे मी 2 पट्ट्यांमधलं 1/2 इंचाचं अंतर ठेवलं. आता एक साईडनं 1/2 इंच फोल्ड केले गळ्याच्या बाजूने आणि ही पट्टी मी एकदम कडेकडेनं जोडायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या अशा पूर्ण गोलाकार पद्धतीने 2 पट्ट्यांमधलं 1/2 इंच अंतर ठेवून मी ह्या पट्ट्या व्यवस्थित जोडून घेतल्या. आता एक साईड जोडून झालेली आहे, आता आपल्याला दुसऱ्या साईडला फिनिशिंग द्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला फिनिशिंग देताना सुद्धा हे पट्टी आपल्याला फोल्ड करायची आतल्या बाजूला 1/2 इंच. आणि पण एवढं हे लक्षात ठेवा की ह्या सगळ्या पट्ट्यांची एकसारखी साईज आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ह्या फोल्ड करायच्या आहेत. तर मी व्यवस्थित सावकाशरित्या फोल्ड करत करत टिप टाकलेली आहे. तर हे पूर्ण गोलाकार आपला हा पार्ट तयार झालेला आहे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती लेस लावून घ्यायची व्यवस्थित. तर आधी गळ्याच्या बाजूला मी लेस लावते आणि त्यानंतर पट्टीच्या बाहेरच्या बाजूला लेस लावून घेते. त्याच्याबरोबरच मी इथे नॉट तयार केली होती, नॉट पण जोडून घेतलेली आहे. आता ही लेस लावून घेतली बाहेरच्या बाजूने. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्या बाहेर अजून एक लेअर लेसचा देऊ शकता, जेणेकरून तो अजून सुंदर दिसेल. तर हे झालं आहे आपलं बेसिक पॅटर्न तयार. थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी इथे कट केलं. व्यवस्थित नॉट बांधून घेतली आहे, कारण नॉट मध्ये मध्ये येणार नाही आपला पॅटर्न तयार करताना. आता फायनली आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण पट्ट्या जोडलेल्या आहेत याचे बो तयार करायचे आणि गोल्डन कलरचे मनी मी याला अटॅच करणार आहे. तर इथे मी गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आणि बघा, एका पट्टीला व्यवस्थित असं आपल्याला सुई दोऱ्याने बो तयार करायचा आहे आणि त्याच्यात एक मनी व्यवस्थित टक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पट्ट्यांना व्यवस्थित बो तयार करून एक एक मनी त्यामध्ये अटॅच केला. ह्याला भरपूर वेळ लागतो, हा पॅटर्न खूप पेशन्सनी तयार करावा लागणार आहे तुम्हाला, खूप वेळ लागतो. तर ह्याचे बघा, मी साधारणतः तुम्हाला 3-4 बो तयार करून दाखवले आणि शेवटी मी तुम्हाला हे पूर्ण तयार झाल्यानंतर फायनल लुक याचा दाखवते. तर अशा पद्धतीने हा पूर्ण मी बो तयार करून ह्याला मनी अटॅच करून घेतले. त्यानंतर जे नॉट तयार केली होती, नॉटला काठ जे आहेत त्या काठाचे मी छान असे लटकन तयार करून घेतले, सुंदर अशी फुलं तयार केली मोठी मोठ्या साईजचे, कारण काठ भरपूर उरले होते. तर मी हे असे लटकन तयार करून घेतलेले आहेत. कापडी लटकन जास्त छान टिकतात आणि दिसतानाही सुंदर दिसतात, त्यामुळे मी जास्त प्रेफर करते की कापडी लटकन बनवावे कस्टमरच्या ब्लाऊजला. तर अशा पद्धतीने हे आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक आणि खूप सुंदर हा पॅटर्न तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पॅटर्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आहे, लाईकच करा, शिवाय इतरांना शेअरसुद्धा करा. आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज ऑनलाईन येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत.